याच्यामध्ये मोटार वाहन कायदा 188 खाली जे विविध गुन्हे केले वाहन चालकांनी, त्यामध्ये 1 जानेवारी ते 1 जुलै या दरम्यान 3110 एवढ्या वाहन धावकावर आपण कारवाई केली. त्यांच्याकडनं 1,94,00,000 रुपये आपण दंड वसूल केला आहे आणि त्यामधले 1530 वाहन चालक आहे त्यांचे आपण लायसन्स सस्पेंड केलेले. यामध्ये आपण 3 महिन्यासाठी त्यांचं लायसन्स सस्पेंड केलेलं आहे आणि लायसन्स सस्पेंड असताना पुन्हा जर चालवलं त्यांनी तर ते विदाऊट लायसन्स ट्रीट केलं जाईल आणि विदाऊट लायसन्सचा जो काही दंड आहे त्यासाठी ते पात्र राहतील. याच्यामध्ये मोटार वाहन कायदा 1988 कलम 19 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नियम 21 यामध्ये अशी तरतूद आहे. त्याचप्रमाणे मोटार वाहन कायदा कलम 194ड विदाऊट हेल्मेट जर असेल तर त्याला 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची तरतूद नव्याने करण्यात आलेली. यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे, धोकादायकरित्या वाहन चालवणे, ओव्हरलोडिंग, ओव्हरस्पीडिंग, सिग्नल जंप करणे, हेल्मेट न वापरणे, मोबाईल वापरणे वाहन चालवताना, असे गुन्हे आहेत यामध्ये. हा संदेश आम्हाला द्यायचाच आहे. यापुढे पण आमची कारवाई चालूच राहणार. या कारवाईच्या माध्यमातून आम्ही संदेश देतो सर्व वाहन चालकांना की त्यांनी वाहतूक नियमांचं पालन करावं, अन्यथा त्यांच्या लायसन्सवर निश्चितप्रमाणे कारवाई करण्यात येईल.